काय सांगसाल लोकसभेचं वातावरण थेट आता तुमच्या गावात येऊन पोचलं आहे लोकसभेत यावेळी कोणाला कौल असणार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही इलेक्शनला मी आदरणीय श्रींगप्पा बारणे यांचं काम मनापासून केलं आहे आणि त्यानंतर काही घडामोडी घडल्या आणि मी आमदार सुनील शेळके यांचं काम करत त्याचा एक कट्टर समर्थक म्हणून काम करत राहिलो आजही अण्णांनी सुनाण्णांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं मी समर्थन करतो आणि त्यांनी जो आदेश दिला त्याचं मी पालन करतो आणि सांगायचं म्हटलं तर खासदार साहेबांनी आमच्या गावात जवळजवळ एक कोटी सव्वा कोटीची कामं आम्हाला दिलेली आहेत आम्ही विकासाच्या मागे धावणारे लोक आहेत आम्हाला विकास पाहिजेल राजकारण बाकी आम्हाला काही घेंद नाही आहे आम आणि आमदार सुनील राणाने जी भूमिका घेतली त्यांचं मी समर्थन करून त्यांच्या पाठीमागे मी ठामपणावर राहणार तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कोणासोबत असणार नमस्कार मी सतीश सावंत इथून मागच्या दोन्ही निवडणुका आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांचा समर्थक म्हणूनच आम्ही काम केलेलं आहे इथून पुढे देखील या निवडणुकीमध्ये देखील आम खासदार साहेबांचं काम करणार आहे आमच्या गावाला खासदार साहेबांनी मागच्या दोन्ही निवडणुका मिळून आणि आत्ताची या तिसऱ्या टर्मच्या निवडणुकीच्या आधी देखील जवळजवळ दोन सव्वा दोन कोटीपर्यंतची कामं आमच्या गावामध्ये आलेली आहेत इथून पुढची काही कामं प्रलंबित आहेत ती पण या निवडणुकीनंतर पूर्ण होतील तरी आणि जसं की भाऊने सांगितलं की आम्ही सुनीला शेळके जनसेवक आमदार यांचे समर्थक आहोत त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी आम्ही समर्थन करतोय तसेच आदरणीय खासदार साहेबांनी देखील जो आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो देखील त्यांनी लोकसभेमध्ये मांडला होता अनेक प्रश्न त्यांनी नागरिकांचे मांडलेले आहेत त्यामुळं मी त्यांनाच समर्थन देणार आहे काय सांगसाल गावातून ओढा हा श्रीरंगाप्पा बारणे यांच्याकडून येतो आहे तुम्हाला काय वाटतं मी स्वतः समीर सावंत मी स्वतः मराठा समाजासाठी काम करतो मी मरुज पाटलांच्या जालना जालनाथ सभेत राजगुरुनगर सभेत जालतं दा, मी मुंबईला पण गेलो होतो आमच्या मराठा समाजावर मागं कोणताही आमदार आणि खासदार हे स्पष्टपणे उभेच नाही राहिलेले काय आणि आम्ही मतदान करावं हे कारण काय की तुम्ही एवढा मोठा मराठा समाज असून सुद्धा तुम्ही आमच्या स्पष्टपणे मागं उभेच नाही राहते का नाही का राहत मग तुम्ही प्रत्येक गोष्टीला पक्ष पकडताय कुणाकोणतरी कुन मतदान घेण्यासाठी येत आहे त्यावेळेस आमच्या महाराजांचं काहीतरी घेताय फक्त त्यावेळेस महाराजांना पुढं कार करताय की आम्ही महाराजांच्या मागं आहे का की तुम्ही स्पष्टपणे त्यावेळेस मराठा समाजा मागं राहिला असते युवा पिढी क का प्रत्येकाला काम लागलं असतं प्रत्येक पाऊल पुढं गेलं असतं मरा मरंदारंगे पाटील ते जाल तिकडून जालनाहून इतकं पण आले एक पण आमदार खासदार त्यांच्यासंघ तितकरी गेला नाही तिथं मराठा आरक्षण दिलं सगळ्यांनी जल्लोष केला त्याच्यानंतर दिवसांनी केलं परत त्यांनी केलं की आम्ही मराठा आरक्षणाला पूर्ण तुमचे हे आलेलं नाही आहे नातेसंबंधात जोडू आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही का नाही देऊ शकत का आम्ही मतदान करायचं त्यामुळे मी प्रत्येक ह्याला मराठा समाजाचा बांधव आहे की मी मी माझं मतदान हे नोटलच करणार कारण की ह्यांच्यातल्या मला कोणीच वाटत नाही की आमदार खानदारांनी डायरेक्ट स्पष्टपणे आम्हाला पाठिंबा दिला आहे म्हणून मरणदारंग पाटलांनी आम्हाला आमचं हे चालू आहे की आम्हाला खासदारकीसाठी पाचशे उमेदवार आमच्या मराठी समाजाचे प्रत्येक ह्याच्यातून लोकसभेतून उभे करायचे ते की जेणेकरून त्यांचे डायरेक्ट भंग झाला पाहिजे याचा मतदार या मतदारसंघातून की जेणेकरून त्यांना मतदानातून हेच लागलं नाही पण परत इलेक्शन लागलं पाहिजे हे कारण की चुकीचं करता येते यांनी याचा पाठिंबा दिला पाहिजे नव्हता आपल्याला याच्या आधी यांनी कधीच नाही दिलेला यासाठी आम्ही डायरेक्ट स्पष्टपणे सांगतो मी स्वतः नोटाला मतदान करणार वरून नाही काय आदेश आला तर नोटेला मतदान करून टाकणार दादा मतदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं जर तुम्ही मतदान केलं तर तुमचे प्रश्न संसदेत जाऊन कोणीतरी सोडवणार आहे त्यामुळे तुम्हाला मतदान जर का केलं नाही तुम्ही तर आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील याच्यातून मार्ग कसा निघणार कोणाला ना कोणाला तरी मतदान करावं लागणार नाही का हो बरोबर आहे तुमचं ह्याच्या आधी पण हेच झालं की ते म्हणलं आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ आम्ही तिथं देऊ एकतरी खासदारांनी आणि एकतरी आमदारांनी राजीनामा दिला का तिथं देऊ बोलले नंतर नंतर सगळं आहे तसं स्टॉप करून दिलं त्यांनी का नाही दिला मत राजीनामा तुम्ही आमचे किती आमदार आहे तेवढ्यांनी राजीनामा दिले असते खासदारांनी म मा, महाराष्ट्रात कितीतरी खासदार आहेत तेवढ्यांनी त्याच्यापैकी अठ्ठेचाळीस खासदार आहे बरोबर ना, ना।, ना। त्याच्यातले चाळीस खासदारांनी जरी दर राजीनामा दिला असता मा याच्यातलं महाराष्ट्रातल्या राज्यातल्या त्याच्यातले मराठी खासदार किती आहे त्याच्यातले तेवढे राजीनामा झाला सरकारला बळद्रुबीने आरक्षण द्यायलाच लागलं असतं काही झालं असतं तरी त्यासाठी आम्हाला वरूनच आलं मग दरंगे पाटलां कोण आलं की इथं वोटिंग करायच्यात आपला हा उमेदवार आहे मावळ तालुक्यात त्याला वोटिंग करणार नाही नोटोला वोटिंग करणार हे स्पष्टपणे आमचं ठाम आहे